नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि आता जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. जगभरात विविध ठिकाणी कोरोनाची लस तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. काही देशांमधील सर्व लोकांना ती लस देण्याच्याऐवजी सर्व देशातील काही नागरिकांना ती देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस ॲडनॉम यांनी म्हटलं आहे. अशी पद्धत वापरल्यास जग वेगवान होईल आणि अधिक लोकांना त्याचा परिणाम होईल आणि ती कोरोना पसरणार नाही असं मतसुद्धा अनेकांनी व्यक्त केलं आहे. जिनेवा इथल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कार्यकारी मंडळाच्या विशेष अधिवेशनाप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये परत आल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यावेळेला त्यांनी कोरोनाची भीती बाळगू नका असं लोकांना आवाहन केलं आहे. ट्रम्प यांच्यावर वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी हॉस्पिटलमध्ये देशातल्या सर्वोत्कृष्ट डॉक्टरांच्या टीमनं उपचार केले. अमेरिकेत आतापर्यंत 2 लाखपेक्षा अधिक लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे तर जगभरात 10 लाखपेक्षा अधिकांचा कोरोनानं बळी गेला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसपासून वेगवान पुनरागमन केल्यानंतर समाधान व्यक्त केलं आहे. तरीही कोरोनाबद्दल अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचं अमेरिकन डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी म्हटलं आहे. तसंच हा धोका खूप गंभीर नाही पण काळजी घेणं गरजेचं आहे. कुणाला असं वाटत असेल की आता बेफिकीर राहिलं तरी चालेल तर असं करून उपयोग नाही. ट्रम्प यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना कोरोनाला न घाबरण्याचं आवाहन केल्यानं एक नवीन वाद कदाचित निर्माण होऊ शकतो. कोरोना संसर्गामुळे सिनेट सध्या होत नाही आहे. तरीही रिपब्लिकन पक्षानं डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वोच्च न्यायालयासाठी निवड केलेल्या ॲमी कॉने बार्नेट यांची नियुक्ती करण्यास होणाऱ्या विलंबाला बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याउलट ते आजारी असलेल्या सिनेटर्ससाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी तयार आहेत जेणेकरून ते मतदान करू शकतील. न्यायाधीश ॲमी कोनी बॅरेट यांची 3 नोव्हेंबरपूर्वी नियुक्ती करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाकडून आता दबाव टाकला जातो आहे. व्हाईट हाऊसमधील फिलिप्स लॉनवर रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या. इथे कोरोनामुळे आपलं प्राण गमावणाऱ्या 2 लाख अमेरिकन नागरिकांच्या आठवणीत 20,000 खुर्च्या रिकाम्या ठेवण्यात आल्या. प्रत्येक खुर्ची 1,000 लोकांच्या आठवणीसाठी ठेवण्यात आली होती. रविवारी झालेल्या या कार्यक्रमाला मृतांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील सहभागी होणार होते मात्र ते कोरोना पॉझिटिव्ह होते आणि तोपर्यंत ते परतले नव्हते त्यामुळे कार्यक्रमात सहभागी झाले नाही. न्यू जर्सीचे माजी गव्हर्नर ख्रिस ख्रिस्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ख्रिस्टी यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ख्रिस्टी हे देखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आहेत. ते ट्रम्प यांच्या संपर्कात आले होते. आपल्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि आपल्या प्रकृतीबद्दल आपण सातत्यानं माहिती देत राहू. तुर्तास आपली प्रकृती बरी आहे. कोणी काळजी करू नये असं ट्विट त्यांनी केलं आहे. ग्रीसमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसते. याचं कारण म्हणजे नागरिक प्रशासनानं आखून दिलेल्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. अथेन्समध्ये प्रवासी सार्वजनिक वाहतुकीच्या दरम्यान मास्क घालणं खरं तर अनिवार्य आहे. नागरिक काही ठिकाणी त्याचं पालन करतात. जर नागरिकांनी अशा प्रकारे नियमांचं पालन केलं तर आणखीन लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर इथे नागरिकांनी सरकार कोरोनाच्या काळात विविध प्रकारच्या उपाययोजना कठोरपणे राबवण्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. असमाधान व्यक्त केलं आहे. मलेशियाचे पंतप्रधान मोहिनुद्दीन यासीन यांनी कोरोना पॉझिटिव्ह कॅबिनेट मंत्र्यांच्या संपर्कात आल्यानं त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. अलीकडच्या दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. युटामध्ये जाणाऱ्या एका विमानामध्ये प्रवाशानं मास्क घालण्यास नकार दिल्यानं या प्रवाशाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना नियमांचं पालन करण्यासाठी सांगण्यात आलं. एका व्यक्तीला तर चक्क विमानातून खालती उतरवण्यात आलं. यावेळेला 2 प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारीसुद्धा झाली. अखेर या दोघांनाही ॲरिझोना इथे विमानातून खालती उतरवण्यात आलं. जेव्हा फ्लाईट अटेंडंटनं त्या प्रवाशाला मास्क घालण्याची विनंती केली तेव्हा त्या व्यक्तीनं हुज्जत घालायला सुरुवात केली आणि हा वाद अंबरीतुंबरीपर्यंत पेटला. नायजेरियात स्थानिक पातळीवर विकसित करण्यात आलेलं कोविड-19 साठीचं जलद चाचणी किट नियामक संस्थांच्याकडून अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे. अधिकाऱ्यांचा दावा आहे की हे किट 40 मिनिटांपेक्षा कमी वेळात तुम्हाला कोरोना आहे किंवा नाही याचा अचूक निदान करून देऊ शकतं. याशिवाय नायजेरियात सध्या वापरल्या जाणाऱ्या PCR किटच्या पेक्षा हे किट 10 पट स्वस्त आहे.
कोरोनाच्या चाचण्यांसाठी अपुऱ्या सोयी सुविधा ही सध्या संपूर्ण नायजेरिया चिंतेची बाब आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं मॉस्को प्रशासनानं कोरोना रुग्णांना उपचार देण्यासाठी 2 वैद्यकीय सुविधा कक्षांची विशेष निर्मिती केली आहे. कोरोनाची दुसरी लाट जी आहे त्यादरम्यान केलेल्या अतिरिक्त उपाययोजनांचा एक भाग म्हणून सोकोल विकी प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर तसंच स्पोर्ट्स पॅलेस या ठिकाणी कोरोना तज्ज्ञ तैनात असणार आहेत. यांचं कोरोना केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. सोकलविकी केंद्रामध्ये 550 रुग्णांसाठी विशेष बेड आणि 18 अतिदक्षता विभागांची सोय करण्यात आली. सलग 2 महिने कोरोना रुग्णांमध्ये झालेल्या संख्येच्या घसरणीनंतर वॉशिंग्टनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढायला लागली. वॉशिंग्टनचे गव्हर्नर जे इनली यांनी रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढणार नाही यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनीसुद्धा आपापली काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यातच आता इतर आजारांच्यामुळे सुद्धा आरोग्य यंत्रणांवर ताण येतो आहे. फ्ल्यू आणि कोरोनाची लक्षणं एकसारखीच असल्यानं वॉशिंग्टनमधल्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. यावर्षी शक्य तितक्या लवकर फ्ल्यू शॉट म्हणजेच लस प्रत्येकाने आपल्याला टोचून घ्यावी असं आवाहनसुद्धा आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. मेक्सिकोमध्ये सोमवारी 28,115 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. 2,789 कोरोना रुग्णांचा इथे मृत्यू झाला आहे. रुग्णांचं प्रमाण वाढत असल्यानं काही सार्वजनिक ठिकाणांवर निर्बंध घातले जाणार आहेत. सरकारनं तयार केलेला एक अहवाल सांगतो की जागतिक आरोग्य संघटनेकडे तो पाठवण्यात आला. या संघटनेचं एक पथक लवकरच मेक्सिकोला भेट देणार आहे. कोरोनाचा उद्रेक वाढत असल्यानं न्यूयॉर्क शहरातील काही भागातल्या शाळा बंद करण्यात येत असल्याची घोषणा न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कोमो यांनी केली आहे. न्यूयॉर्कचे मेअर बिल दे ब्लेसिओ यांनी ब्रुकलिन आणि क्वीन्समध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत असल्यानं इथल्या शाळा आणि व्यवसाय बंद करण्यासाठी राज्याकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर लगेचच शाळा आणि व्यवसाय बंद करण्यात आले. फ्रेंच प्रशासनानं पॅरिसमध्ये अधिकाधिक सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. पॅरिसमध्ये मेळाव्यांवर आणि सार्वजनिक तसंच जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. तसंच सर्व बार बंद ठेवण्याचे आदेशही जारी झाले. मात्र रेस्टॉरंट सुरू ठेवायला परवानगी आहे. रेस्टॉरंटच्या तुलनेत बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही असं लक्षात आलं. त्यामुळे बारसाठी कोरोनाचं संक्रमण हे बारच्या माध्यमातून अधिक होऊ शकतं आणि म्हणून इथे बार बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनाचा उद्रेक होत असल्यानं पॅरिसमधील बार बंद करण्यात आले आहेत. मात्र रेस्टॉरंट सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट सुरू ठेवताना नियमांचं पालन अतिशय सक्तीचं असेल. रेस्टॉरंटमध्ये 2 टेबलांमध्ये ठराविक अंतर ठेवावंच लागेल. तसंच मर्यादित लोकांनाच एका वेळेला प्रवेश देता येईल. ग्राहकांचं नाव आणि फोन नंबरची सुद्धा नोंद ठेवावी लागणार आहे. पेरू देशाच्या मुख्य विमानतळावर सोमवारपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची वाहतूक पुन्हा एकदा सुरू होणार आहे. कोरोना संकटामुळे 6 महिन्यांपासून इथली आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद होती. राजधानी लिमामध्ये जॉर्ज चावेज हे विमानतळ जगप्रसिद्ध आहे. इथून मुख्यतः देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक होते. सध्या इक्वेडोर, बोलिव्हिया, कोलंबिया, पनामा, पेरेग्वे, युरुग्वे आणि चिली देशांमधील 11 ठिकाणी विमानं वाहतुकीला परिवहन विभागानं परवानगी दिली. मक्केच्या मशिदीचे दरवाजे अखेर 7 महिन्यांनंतर भाविकांसाठी उघडण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे गेले 7 महिने इथली मशीद बंद होती. उमरा या धार्मिक कार्यक्रमासाठी हे दरवाजे उघडण्यात आले. उमरासाठी जगभरातून दरवर्षी सुमारे 20 लाख मुस्लिम भाविक मक्केला येतात. यंदा कोरोनामुळे उमराचं 3 टप्प्यात आयोजन करण्यात आलं. सुरुवातीच्या टप्प्यात फक्त 6,000 नागरिक आणि भाविकांनाच इथे सहभागी होण्याची परवानगी. 18 ऑक्टोबर रोजी इथे 40,000 भाविक एकत्र नमाज पठण करणार आहेत. हायतीमध्ये विद्यापीठातील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. ग्रेगोरी सेंट हिलारे याचा शुक्रवारी पोर्ट ओ प्रिन्स विद्यापीठाबाहेर निदर्शनं सुरू असताना मृत्यू झाला. ग्रेगोरीच्या मृत्यूच्या निषेधार्थ आता विद्यार्थी संघटना आणि सर्वसामान्य विद्यार्थी आक्रमक झालेत. या विद्यार्थ्यांची पोलिसांसोबत चांगलीच झटापट झाली. रोजगाराच्या संधीच्या मागणीसाठी निदर्शनं होती आणि इथे एका निदर्शकाचा मृत्यू झाला. चिलीमध्ये पोलिसांच्या क्रूरपणाच्या विरोधात शेकडो जणांनी एकत्र येत निदर्शनं केली. चिलीची राजधानी सॅन्टियागोमध्ये ही निदर्शनं करण्यात आली. शुक्रवारी पोलिसांनी एका 16 वर्षांच्या तरुणाला मापोचो नदीच्या पुलावरून अत्यंत क्रूरपणे खालती फेकलं. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्याच संदर्भात ही निदर्शनं करण्यात आली.
घटनेची चौकशी सुरू आहे, पण या तरुणाला खालती फेकलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेचे आदेश देण्यात आले. चिलीमध्ये अजूनही मानवाधिकारांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होत असल्याचं मानवाधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं. महागाई आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या विरोधात लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर उतरून त्यांनी निदर्शनं केली. या निदर्शकांनी मुख्य महामार्ग सुद्धा काही काळ अडवून धरला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लेबनॉनमधील आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिक संतापले आहेत. किर्गिझस्तानमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. संसदीय निवडणुकांच्या निकालाच्या विरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. रविवारी झालेल्या मतमोजणीनुसार युनिटी पार्टी आणि माय होमलँड किर्गिझिस्तान या पार्टीत एक चतुर्थांश मतं मिळाली आहेत. येत्या एका महिन्याच्या आत पुन्हा एकदा निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारची निदर्शकांची मागणी. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन फ्लोरिडाला गेले. सोमवारी राज्यातील रहिवाशांना मत नोंदवण्यासाठीचा शेवटचा दिवस होता. ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असल्यामुळे माजी उपाध्यक्षांनी पहिल्यांदा मियामीच्या लिटल हेती या भागात ते काही काळ थांबले होते. इथे त्यांनी समर्थकांना मतदानासाठी प्रोत्साहित केलं, कारण ही सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे. टोकियोमध्ये चार इंडो पॅसिफिक राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राष्ट्रांच्या या गटाला क्वाड असं संबोधलं जातं. इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये जपानच्या सहभागामुळे अधिक मोकळं वातावरण निर्माण होईल अशी आशा जपाननं व्यक्त केली. या प्रदेशातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेला हे मोठं आव्हान असेल. या चर्चेआधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री मॅरिस पायने यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. संसदेच्या निवडणुकीनंतर 3 महिन्यांहून अधिक काळ झाल्यानं नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यमान पंतप्रधान ॲना ब्रनाबी यांना पंतप्रधान पदावरतीच त्यांनी राहावं अशा प्रकारच्या सूचना सर्बियाच्या अध्यक्षांनी सोमवारी दिले. 21 सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत जबरदस्त बहुमत मिळवणाऱ्या सर्बियन प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या लोकसभेच्या बैठकीनंतर राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुईस यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्याशी नियोजित बैठक होण्यापूर्वी बेलारूसमधील विरोधी पक्षनेते स्वेतलाना शिखानोस्काया यांनी बर्लिनमधल्या ब्रॅडनबर्ग इथे आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या संदर्भातल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून बेलारूसमध्ये लुकाशेंको यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, त्यामुळे जर्मनी आणि बेलारूसमधील नागरिकांनी त्यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल शिखानोस्काया यांनी आभार मानले. नाटोचे सचिव जेन्स स्टॉल्टेनबर्ग यांनी तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसिप टाईप यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळेला उभयतांमध्ये प्रदेशात वाढत असलेल्या लष्करी आणि सामरिक तणावाच्या संदर्भात चर्चा झाल्याचं कळतं. ग्रीस आणि तुर्कस्तानमधील करारामुळे या भागातील लष्करी तणाव बराच कमी होईल अशी आशा नाटोच्या सचिवांनी व्यक्त केली. नागोर्नो काराबाखच्या प्रदेशाबद्दल आर्मेनियाबरोबर सुरू असलेल्या संघर्षात त्यांच्या सशस्त्र सैन्यानं झब्राईल शहर आणि आसपासची 9 गावं ताब्यात घेतली असल्याचा दावा अझरबैजानचे अध्यक्ष इलम अलियेव यांनी व्यक्त केला. आपली प्रादेशिक अखंडता कायम राहावी आणि ती कायम राहिली पाहिजे, आम्ही योग्य मार्गावर आहोत असंही एलियो यांनी आपल्या भाषणात सांगितलं. नागोर्नो काराबाखच्या अधिकाऱ्यांनी जब्राईलमधल्या प्रदेशावर जो दावा केला आहे तो पूर्णपणे चुकीचा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नागोर्नो काराबाखच्या भागामध्ये निवासी इमारती आणि नागरी पायाभूत सोयीसुविधांच्यावर झालेल्या तोफखान्याच्या हल्ल्यामध्ये 19 नागरिकांचा मृत्यू झाला तर 80 जण जखमी झाल्याची माहिती आर्मेनियाचे आरोग्यमंत्री आर्नेस टोरोसियान यांनी दिली आहे. टोरोसियान यांनी अझरबैजानवर आंतरराष्ट्रीय कराराच्या माध्यमातून बंदी घातलेल्या युद्धविरामाचा वापर केल्याचाही आरोप केला. छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकनंतर आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या. ब्रेकनंतर जगाच्या पाठीवरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीचं प्रमाण वाढत चाललं असून या आगीमध्ये आतापर्यंत 10 लाख एकर जमिनीवरचं जंगल भस्मसात झालंय. सॅन फ्रान्सिस्को आणि कारेगॉन बॉर्डर दरम्यानच्या कोस्ट रेंजमधील कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या या आगीमध्ये या वर्षात 40 लाख एकर जमीन आगीच्या भक्षस्थानी पडली. कॅलिफोर्नियामध्ये 1932 आणि 1999 अशाच प्रकारची आग लागली होती.
त्या आगीपेक्षा यावर्षीच्या आगीची तीव्रता खूप जास्त असल्याचं कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर न्यूसम यांनी म्हटलं आहे. ब्राझीलमधल्या मिनास गेराईस या राज्यामध्ये सोन्याच्या खाणी असलेल्या शहरामध्ये लागलेला जो पंडवा होता तो विझवण्याचा अग्निशमन दलाचे जवान आटोकाट प्रयत्न करतात. इटाकोलोमिनच्या नॅशनल पार्कमध्ये हा पंडवा शुक्रवारी लागला आणि रविवारपर्यंत त्याचं अत्यंत रौद्र रूप पाहायला मिळालं अशी माहिती स्थानिकांनी दिली. ऑरोप्रेटो या शहराला या पंडव्यामुळे पूर्णतः धुरानं भेटलं होतं. शनिवार ते सोमवार या 3 दिवसांच्या कालावधीत 781 ठिकाणी आग लागण्याची घटना घडल्याचं अग्निशमन दलानं म्हटलं. अमेरिकेच्या हार्वेजे आल्टर आणि चार्ल्स एम राईस तसंच मायकेल ह्युटन यांना हॅपेटायटीस सी विषाणूच्या औषधाचा शोध लावल्यामुळे संयुक्तपणे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. या तिघांच्या कार्यामुळे रक्तजनित हॅपेटायटीसचा एक मुख्य स्रोत सापडला आहे असं नोबेल पुरस्कार जाहीर करताना समितीच्या वतीनं सांगण्यात आलं. 1970 आणि 1980 काळात या औषधामुळे लाखो लोकांचा जीव वाचण्यास मदत झाली. कोरोनाच्या महामारीमुळे दैनंदिन फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसलेला असताना कॅलेंडरवर ब्लॉकबस्टर नसल्यामुळे आणि न्यूयॉर्कसारख्या प्रमुख देशांतर्गत बाजारपेठ बंद राहिल्यामुळे अमेरिकेतल्या दुसऱ्या क्रमांकाचं चित्रपटगृह गुरुवारी तात्पुरतं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सिनेवर्ल्ड ग्रुप PLC सोमवारी असं म्हटलं की या आठवड्यात अमेरिकेतल्या 236 रिगल सिनेमा आणि अमेरिकेतील 127 सिनेवर्ल्ड आणि पिक्चर्स हाऊस ही बंद राहतील, ज्याचा परिणाम जवळपास 45,000 कर्मचाऱ्यांवर होणार आहे. चिनी भाषिक जगातील ख्यातनाम व्यक्ती आणि संगीतकारांसाठी मानाचा समजला जाणारा तैवानमधील गोल्डन मेलडी पुरस्कार सोहळा शनिवारी एका बेटावर संपन्न झाला. तैवानी कलाकारांसाठी बक्षिसांची मोठी पर्वणी होती, तर हा पुरस्कार सोहळा म्हणजे ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यानितकाच मौल्यवान आहे असं उपस्थितांनी म्हटलं. तैवानी गायक वू किंग फेंगने त्याच्या पहिल्या स्पेसमॅन या अल्बमसाठी मंडारीनमधील सर्वोत्कृष्ट पुरुष गायकाचा किताब मिळवला. गेल्या वर्षीच्या नेटफ्लिक्सवरील हॉरर सिरीजपैकी द हॉन्टिंग ऑफ हिल हाऊस या चित्रपटाला भरघोस यश मिळालं. यानंतर सिनेमातले कलाकार आता धडकी भरवणाऱ्या नव्या कथेच्या नवीन पात्रांची भूमिका लवकरच साकारणार आहेत. द हॉन्टिंग ऑफ ब्लाय मॅनोरा ही मालिका लवकरच येत आहे. द हॉन्टिंग ऑफ ब्लाय मॅनोरा UKमध्ये राहणाऱ्या एका अमेरिकन महिलेवर आधारित आहे. ही अतिशय रहस्यमय मालिका असून येत्या 9 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. जगाच्या पाठीवर मध्ये आज इथे संपूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.